हिमायतनगर किनवट माहूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू असून ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे अत्यंत कासव गतीने होत आहे. एकीकडे याच मार्गावरील भोकर हिमायतनगर रस्त्याचे काम पूर्ण झाले असताना हिमायतनगर इस्लापूर मार्गावरील रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने दिवसेंदिवस या रस्त्यावर तासनतास वाहतूक ठप्प होऊन कामाला ये जा करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. जे काही आपल्या मोदी सरकारच्या काळामध्ये नितीन गडकरींच्या माध्यमातून जे काही रोडचं काम होत आहे, या ठिकाणी रोडची आवश्यकता नसताना जे चांगले रस्ते होते ते रस्ता उकलून हे जे काही काम होत आहे, हे काही निकृष्ट दर्जाचं काम दिसून येते. आणि कामाची जे काही समजा प्रगती आहे, हे प्रगती जेवढ्या लवकर व्हायची होती त्या ते काही दिसत नाही. त्यामुळं लोकांना येण्या जाण्यासाठी लोकांना फार त्रास होत आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये लोकांचं अपघातामधून काही लोक मरून जात आहे आणि त्या ठिकाणी मरून जातात. आणि लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे असं आम्हाला वाटते. या भागामध्ये आमचे किनवटचे लोकप्रिय आमदार प्रदीप नाईक यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न केला, परंतु त्या ठिकाणी चंद्रकांत जे दादा पाटील आहेत त्यांनी आश्वासन दिलं होतं की बा एक महिन्यामध्ये ते गुत्तेदार बदलून आम्ही तूर्त काम प्रगतीपथावर सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. परंतु अद्याप काही समजा एवढं हे करूनही हे शासन काही अजून त्यांच्या काम चालू करण्याची काही हालचाली दिसत नाही. मागील 3 वर्षाच्या काळात ठेकेदाराने हिमायतनगरपासून केवळ 8 किलोमीटरपर्यंत दुहेरी तर 12 किलोमीटरपर्यंत सिंगल रस्त्याचं बांधकाम केले. रस्त्याच्या असलेल्या पुलाच्या कामाच्या बाबतीत मोठी दिरंगाई केल्याने बांधकामाचे 3:13 वाजलेत. या ठिकाणी वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला वळण रस्ता अरुंद असल्याने एकाच वेळी 2 वाहने येणे जाणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. पुढील पांगरी पुलासमोर वाहतुकीसाठी केवळ 8 फूट रस्ता, तोही खड्डेमय अवस्थेत असल्याने 2 वाहने एकत्र आल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होतीये. परिणामी वाहनांना अडथळा निर्माण होऊन वाहतूक ठप्प होत आहे. चार वर्षापूर्वीपासून हे काम चालू आहे. आतापर्यंत 20 किलोमीटर काम झालं नाही. काम झालं नाही झालं, पुलाचं काम चालू आहे. ते मोठे पूल एक आमच्या पांगरी तांड्याचा एक तरुण या पुलामध्येच गेला. आणखी त्याला साईड वळण जे दिशादर्शक फलक बरोबर नाही, त्याच्यामुळे अनेक अपघात झाले. पण बळी तर शिवसेना तालुका प्रमुख, उमरी शिवसेना तालुका प्रमुख यांचंही असं निधन झालं. केवळ गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांच्या बेपरवावरतीमुळेच अशा घटना घडत आहेत. अनेकांना अपघात झाले, अनेकांचे हातपाय गेले, परंतु दोघांचे बळीसुद्धा गेले ना, तरीसुद्धा आणखी या गुत्तेदाराला जाग येत नाही. गुत्तेदार म्हणजे माझं कोणीच काही करू शकत नाही. या तोऱ्यात गुत्तेदार वागतात आणि अधिकारी कुठं आता हे काम चालू आहे. आता आपण आता पाहिलं एका साईड एका बाजूनं इस्लापूर ते पांगरी याच्या दरम्यान जे एका बाजूनं काम चालू आहे, तर एकाच बाजूनं दोन वाहनं जाण्यासाठी रस्ताच नाही. एक एक तास आता 3 ते 4:15 पावणे तीनपर्यंत वाहतूक ठप्प होती ना. इथं अहो या गुत्तेदारावर दोघांचा बळी गेला, अनेकांचे अपघात हातपाय गेले. त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून आपले तत्कालीन आमदार प्रदीपराव नाईक यांनी मागणी केली होती. आणि अधिकाऱ्यांनी ते माझ्या केंद्रीय मंत्र्यासोबत माझे थेट संबंध आहेत, माझं कोणीच काही करू शकत नाही. या तोऱ्यात ते वागून आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत त्याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. त्याच्यामुळे अशा घटना घडतात. आत्तासुद्धा जे एका बाजूनं बस होती, दुसऱ्या बाजूनं ट्रक होता, ऑटो आप्या ऑटो आता तो पडता लोकांनी पकडला म्हणून थांबलं की हो, नाही तर त्याने दोघा चौघांना आता मार लागला असता, अपघात झाला असता, जागेवर अपघात झाला असता. काय करता आणखी, याला अधिकारी पाहत नाही, त्याला वरिष्ठ अधिकारी पाहत नाही. केंद्रीय मंत्री महाराष्ट्रातले आहेत नितीन भाऊ गडकरी, यांच्या परिश्रमामुळे हे सर्व काही कामं मंजूर झालेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. परंतु हे मंद गतीनं काम चालू आहे, कासवगतीनं काम चालू आहे, अनेकाचा बळी घेत आहेत. त्याकडे मात्र नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून जे विकासगंगा व्हायला पाहिजे त्या प्रमाणात हे कामं चांगल्या प्रकारे चालू व्हायला पाहिजे होती. जसे पाहिजे तसे कामं होत नाही आहेत, कारण की सिलकोट हे जास्त प्रमाणात वापरून रेती न वापरता सिलकोटचं काम याच्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे. सिलकोट या मटेरियलमुळे येणाऱ्या काळात हा रस्ता लोकाला त्रासदायक ठरू शकते, याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. जे पाहिजे होतं त्या साहेबचं ट्रीटमेंट याच्यावर कोणत्या प्रकारचं नाही. आता हे रोड करून यांनी 15-20 दिवस झालेत. 20 दिवस झाल्यामुळे याच्यावर गाड्या चाललं असल्यामुळं सगळं रस्ता हुकडून चालला आहे. आणि त्याच्यावरच यांनी वेअरिंग कोर्स करायलेत. बेड मजबूत नसलं तर वरचं काय कामाचं आहे, खालूनच सगळी पोकळी निर्माण झाली, वरून जर मजबूती करून काय फायदा आहे. याच्यासाठी प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वरील ज्येष्ठ भाजप नेत्याला ह्याच संदर्भात आम्ही कल्पना देणार आहे. प्रतिनिधी जांबुवंत मिराशेसह आधार न्यूज हिमायतनगर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर
व्हिडिओ पाहण्यासाठी आधारचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.